ती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की नवीन WD पुन्हा एकदा उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे. आज थोडं स्थानिक वातावरण मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ अशा प्रकारे ढगाळ वातावरण होईल. हलक्या स्वरूपाचं पाऊसही काही विभागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. आणि हे वातावरण जवळपास 20 तारखेपर्यंत पुढे राहण्याची शक्यता आहे. आपण त्याची सुरुवात बघतो. विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती, राजस्थानच्या बाजूने थोडी ढगाळ परिस्थिती आणि हे सगळं वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून सरकण्याची शक्यता आहे. की आज पूर्व विदर्भामध्ये, ओरिसामध्ये ढगाळ परिस्थिती होण्याचा अंदाज GFS मॉडेलने दिला आहे. या वातावरणात उद्या वाढ होण्याची शक्यता आहे. 18 तारखेलाही हे वातावरण बऱ्या प्रमाणात मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, विदर्भ असं राहण्याची शक्यता आहे. 19 तारखेला याचा प्रभाव अधिक वाढून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. आपण बघतो मोठं कमी दाबाचं क्षेत्र जवळपास विदर्भापासून पश्चिम बंगालपर्यंत तयार होत आहे. आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओरिसा, रायलसीमा, तेलंगणाचा काही भाग, महाराष्ट्राचा, विदर्भाचा पूर्व केरळ भाग, पश्चिम बंगाल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असं दिसतं आहे. हे वातावरण 21 तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे. मात्र हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे सरकेल. त्याचवेळेस बंगालच्या उपसागरामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पुन्हा एक WD आणि कमी दाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये पुन्हा पावसाची परिस्थिती दक्षिण भारतात तयार होते. उत्तर भारतातही WD राहणार आहे आणि अशा परिस्थितीत थोडी ढगाळ परिस्थिती मध्य भारतावर निर्माण होऊ शकते. पण आपण एकूणच बघतो की 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विरळ स्थानिक ढग मात्र असू शकतात. स्कायमेटने मात्र 16 तारखेला कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. मात्र 17 तारखेला थोडं छत्तीसगड, विदर्भ असं वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे स्कायमेटने. हे वातावरण वाढताना बघतो तर आपण 18 तारखेला, 19 तारखेला हे वातावरण अधिक वाढण्याचा संकेत स्कायमेटने दिलेत. म्हणजे जसं वातावरण निर्माण होतं आहे तसा अंदाज आता बदलतो आहे स्कायमेटचा. कारण 20 तारखेपर्यंत हे वातावरण राहील असं म्हणालो तसं तेलंगणा ते जवळपास पूर्व भारताच्या संपूर्ण राज्यांपर्यंत हे पावसाळी क्षेत्र मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता 20 तारखेला आहे. मात्र पुढे 30 मार्चपर्यंत जरी आपण अंदाज घेतला तर उत्तर भारतात, पूर्व भारतात WD मुळे पावसाळी वातावरण राहील. त्याचबरोबर थोडं केरळमध्येही पावसाचं वातावरण राहू शकतं. परंतु महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात. या पलीकडे पावसाचं फार वातावरण 21 तारखेपासून पुढे राहण्याची शक्यता नाही. ECMWF AIFS मॉडेलनुसार आज विदर्भाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल. ओरिसा, पश्चिम बंगालपासून तर विदर्भापर्यंत एक पावसाळी क्षेत्र निर्माण व्हायला आजच सुरुवात होणार आहे. 17 तारखेला यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. हे वातावरण विदर्भामध्ये 18 तारखेला राहण्याची शक्यता आहे. याचा जोर नागपूर, भंडारा, गोंदियाच्या दरम्यान या मॉडेलने 19 तारखेला देखील दाखवला आहे. आणि जवळपास पश्चिम बंगाल ते विदर्भ असं मोठं पावसाचं क्षेत्र 19ला तयार होताना दिसतं आहे. या मॉडेलने तरी खूप मोठं पावसाचं क्षेत्र जवळपास तेलंगणा ते पश्चिम बंगाल यामध्ये सर्वात मोठा प्रभाव हा ओरिसावर आहे, पश्चिम बंगालवर आहे, छत्तीसगडवर आहे. आणि या ठिकाणी मोठं पावसाचं क्षेत्र या मोसमातलं पहिलं तयार होण्याची शक्यता आहे. 21 तारखेला हे वातावरण संपूर्णपणे
पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान पुन्हा एकदा थोडं वातावरण निर्मिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला होत असल्यामुळे दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात देखील पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु केरळ ते जवळपास सिंधुदुर्गपर्यंत एक किनारपट्टी भागातून ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. एक कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या दरम्यान असल्यामुळे केरळ ते कर्नाटकचा संपूर्ण समुद्र किनारपट्टी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील वातावरण 21 तारखेनंतर बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे. आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की विदर्भाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या वातावरणाचा प्रभाव चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे. यवतमाळ, वाशिम हिंगोलीचा पूर्व भाग आणि अमरावतीच्याही पूर्व उत्तर भागामध्ये थोडा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये 1012 हेक्टापास्कलचं वातावरण आहे. एकूणच बदलतं वातावरण आहे. बंगालच्या उपसागराच्या दिशेने बाष्पयुक्त ढग विदर्भाच्या दिशेने सरकत आहेत. पश्चिम बंगाल ते विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि साधारणपणे आजपासून याची निर्मिती व्हायला सुरुवात होईल. ती जवळपास 20 तारखेपर्यंत चालेल. 20 तारखेनंतर याचा प्रभाव संपेल आणि उत्तर भारतात दक्षिण भारतात थोडं वातावरण निर्माण होईल. परंतु महाराष्ट्रामध्ये याचा फारसा प्रभाव 21 तारखेपासून पुढे राहणार नाही. आपण या मॉडेलनुसार जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा स्पष्टपणे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरणाची सुरुवात या 3 दिवसात दाखवली आहे. पुढील 5 दिवसात अगदी चंद्रपूर, नागपूरपासून पुढे अगदी पश्चिम बंगालपर्यंत हे पावसाळी क्षेत्र जोरदार राहणार आहे. पूर्व विदर्भात हलका प्रभाव आहे. महाराष्ट्रात इतरत्र पाऊस होणार नाही कारण हे क्षेत्रच विदर्भापासून पश्चिम बंगालपर्यंत असल्यामुळे ओरिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, थोडाफार तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. आज 16 तारखेला नांदेड पूर्व आणि चंद्रपूर दक्षिण भागामध्ये काही तालुक्यात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. म्हणजे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे उत्तरेकडून 17 तारखेला प्रभावित होतील. आपण बघतो नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये मोठं पावसाचं क्षेत्र, चंद्रपूरमध्ये मोठं पावसाचं क्षेत्र 17 तारखेला राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो हे वातावरण 18 तारखेला काही प्रमाणात विदर्भात राहण्याची शक्यता आहे. या वातावरणात सारखा बदल होतो हे आपण लक्षात ठेवा. आपण आत्ता बघतो की 19 तारखेला या मॉडेलने तरी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे. मेघगर्जनेसह गारपीट या ठिकाणी होईल. आपण बघतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्वेला मोठं पावसाचं क्षेत्र 20 तारखेला राहण्याची शक्यता आहे. मात्र 20 तारखेलाच पूर्व विदर्भातील याचा प्रभाव कमजोर व्हायला सुरुवात होईल. 21 तारखेपासून हे महाराष्ट्रातील वातावरण संपेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.